गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या विविध योजना व त्यांनी निर्माण केलेली निष्ठावान शिवसैनिकांची फळी यांच्या सहकार्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून 1 लाख मतांनी विजय होणार असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खासदार नाईक निंबाळकर यांनी केलाय. आज करमाळा येथे शिवसेनेच्या माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाप्रमुख महेश चिवटे, सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, कामगार आघाडीचे अध्यक्ष येडगळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, वैभव मोरे, समाधान दास, ज्योतिताई शिंदे, संजय शीलवंत, दीपक खंडागळे, समीर शेख, संतोष गोरे, अनिल माने, नवनाथ गुंड, अनिल पाटील, सागर कोल्हे, सूरज जम्मा, रोहन बालाक्षी, सतीश सपकाळ, समीर शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत तालुका विधानसभा प्रमुख राहुल कानगुडे यांनी केलं. या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करमाळा माढा माळशिर सांगोला पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन प्रत्येक तालुक्याला एक कोर कमिटी नेमण्याचे व यापुढील काळात या कोर कमिटीच्या माध्यमातूनच सर्व निर्णय घेण्यात येणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगितलंय. या कोर कमिटीमध्ये शिवसेनेला व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचे स्थान देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रणजितसिंह मोहिते पाटील यांनीच गेल्या वर्षी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खासदार म्हणून निवडून द्या असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे आम्ही त्यांना निवडून दिले. आता त्यांनी काम चांगले केले. मग चांगले काम केले असताना सालकरी गडी कशाला बदलायचा असा सवाल जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी यावेळी उपस्थित केला. पुन्हा नेता या ठिकाणी खासदारांचा आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं होतं की देशाचा नेता या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आम्हाला वाटतं की आमच्या रेल्वेचे प्रश्न सुटतील, आमच्या पाण्याचे प्रश्न सुटतील. प्रश्न सुटायचे राहिले, प्रश्न या माणसाने कधीच मिटवून दिले नाहीत आणि ते मिटवायला 2019 साल यावं लागलं. मला खासदार व्हावं लागलं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं, पुन्हा 19 सरकार आलं, आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि आदरणीय देवेंद्रजींचं सरकार यामुळे या मतदारसंघामध्ये सर्व प्रश्न हाताळले होते. एवढ्या मोठ्या माणसाला नेता म्हणून दिलं. आपण एखादा म्हणतो ना की एखादा वडील माणूस असतो, तर वडील त्याला 4 पोरं असतात, तर विश्वेची वाटणी ही 4 पोरं आणि मुलगी असेल तर मुलीला बरोबर देऊन केली पाहिजे. पण या आमच्या महाराष्ट्राच्या जाणत्या नेत्याने इस्टेटीची वाटणी फक्त 12 वर्षाला केली. मला सांगा अशा नेत्याला कोणी शहाणा बाप म्हणत का? इस्टेटीची वाटणी जर एकालाच दिली तर त्याला शहाणा बाप म्हणत का? मतदारसंघातनं माढा मतदारसंघातनं निवडून जायचं आणि पाणी 12 वर्षाला द्यायचं, मतदारसंघातनं निवडून जायचं आणि रेल्वेची कामाला अडथळे आणायची, मतदारसंघातनं निवडून जायचं आणि मावळच्या सूर्याची शपथ घ्यायची आणि कामं काहीच करायची नाही, मतदारसंघामधून निवडून जायचं आणि प्रत्येक कामाला माढा मतदारसंघाच्या अगोदर पडायचं असं नेतृत्व 2009 ते 2014 सालापर्यंत होतं. आणि त्यांच्या दुर्दैवाने आणि माझ्या सुदैवाने हे सगळे प्रश्न मिटवायला, रेल्वेचे प्रश्न मिटवायचे, रेल्वे प्रत्यक्षात चालू पण झाल्या, रेल्वेचे प्रश्न मिटवायचे झाले, रेल्वे नवीन चालू करायचे, रेल्वे रूळ टाकायचे, सर्व प्रश्न हाताळले करायला आम्हाला संधी मिळाली. मग या ठिकाणी कुर्डुवाडी सारख्या ठिकाणी आज असेल तिथे 40 कोटी रुपयाचे केले, जेवूर सारख्या रेल्वे क्षेत्रात जवळपास 40 कोटी रुपये आपण मंजूर केले, ठिकठिकाणी रेल्वेचे खंबे आपण ठिकाणी मंजूर केले, मांगी सरकार एक तलावाचा समावेश करण्यासाठीचा शेवटचा अधिकारी प्रयत्न करून
केंद्र सरकारच्याकडनं आता अहवाल वेळकॉस नावाच्या संस्था आहे केंद्र सरकार, त्यांना अहवाल आला की मागणीचा समावेश मतदारसंघामधला जे जे सर्व महत्वाचे प्रश्न होते ते सर्व मोठ्या प्रमाणाने ताकद लावून आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथ भाईंच्या सरकारने या महाराष्ट्राच्या सरकारच्या सहकार्याने सर्व मागितलं आहे, केंद्र सरकारच्या सहकार्याने सर्व मागितलं आहे. मला आपल्या या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसैनिकांना सांगायचं की शिवसैनिकांचं सरकार सर्वसामान्य शिवसेनेच्या शिवसैनिकांचं सरकार असेल तेव्हा आणि महाराष्ट्रामध्ये 120 आमदार असताना आदरणीय देवेंद्रजींनी मोठा मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं काम केलं. ती इच्छा आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांची होती. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी कधी म्हटलं की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, त्यांनी त्यांची इच्छा होती की सर्वसामान्य शिवसेनेचा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पूर्ण केली आणि खरा शिवसैनिकचा खरा शिवसैनिक त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदावर बसवला आणि आज त्यामुळे महाराष्ट्राचा गाडा 22 तास 20 तास काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकारला मिळाला. सर्वसामान्य माणसाने बघितलं की 8 वर्षामध्ये हिंदुदय सम्राटांच्या पुत्रासून सुद्धा 8 वर्षामध्ये 2.5 वेळानं माणूस गेलेला, आज एक माणूस दिवसाचा 2.5 तास झोपत नाही आणि दिवसामधल्या 21.5 तास 30 तास काम करतोय. हा फरक आपल्याला सर्वांना पाहायला मिळाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली जनता आनंदी आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला आज लोकांना अधिकाऱ्यांना पेन्शन मिळायची. आता सर्वसामान्य शेतकऱ्याला किसान स्वनिधी मिळालेला आहे, 1 रुपयामध्ये त्यांना शेतकऱ्यांना विमा मिळायला लागला आहे, 88 कोटी लोकांना धान्य मोफत मिळायला लागलेलं आहे, महिला मुलींना मोफत पास मिळायला लागलेले आहेत, शिक्षणाचे खर्च केंद्र सरकार राज्य सरकार घ्यायला लागलेलं आहे, औषधाचे खर्च 5-5 लाख रुपयापर्यंतचे केंद्र सरकार घ्यायला लागलेले आहेत, सर्वसामान्य पाण्याच्या योजना असू रस्त्याच्या योजना असू रुपये ना रुपये निधी लोकांनी मागितलेला निधी आज करमाळ्यामध्ये माणा मतदारसंघामध्ये यायला लागलेला आहे. खऱ्या अर्थाने शिवशाही सत्यामध्ये आलेली आणि अशी शिवशाही बनवण्याचं आपल्याला भाग्य तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळालं म्हणून आपण खऱ्या अर्थाने आपल्याला नशीबवान मिळालं समजलं पाहिजे. रखडलेले प्रश्न 70-70 वर्षाचे रखडलेले प्रश्न 2-3 वर्षामध्ये सोडवणार हे 3 इंजिनचं सरकार राष्ट्रपती त्या ठिकाणी आदरणीय आता अजितदादा पवार आहेत, त्यांच्याही कार्याचा अनुभव त्यांच्याही कार्याची ताकद आपल्या सर्वांना आता या ठिकाणी बघायला मिळते. ट्रिपल इंजिनचं सरकार हे असून या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि जनसामान्यांचे रखडलेले प्रश्न हे आता मार्गीला लागलेले आहेत आणि भविष्यामध्ये समृद्ध वाढा आणि समृद्ध करमाळा करणं हे माझं खासदार म्हणून माझं लक्ष असणार आहे. दिलेला हे शब्द पूर्ण झाले समोर या ठिकाणी औद्योगिकरणाचे विषय बाकी आहेत, काही रेटेवाडीसारखी योजना बाकी आहे आणि त्या अपूर्ण राहिलेली योजना आता पूर्ण करून भविष्यात बागायती करमाळा आणि विविध प्रकारच्या या ठिकाणी केळीचं उत्पादन केलं जातं तेव्हा फळभाजी वर प्रक्रिया करणारे प्रकल्प फळांवर निर्यात करणारे प्रकल्प या ठिकाणी अन्न या ठिकाणच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला बळकटी करून देणे हे माझे काम असणार आहे. तुम्ही महिला अपेक्षा केली तुम्ही शिवसैनिकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. मी स्वतः शिवसैनिक आहे तुम्हाला चिंता करायचं काय कारण नाही. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे खासदार इंदिरा नाईक निंबाळकरचे ज्यांचे पहिले पश्चिम महाराष्ट्राचे पहिले खासदार त्यांचा मी मग आहे. कुठल्याही शिवसैनिकाला कुठल्याही शिवसेनेच्या सहकार्याला सहकार्याचं माझ्याकडे कधी आव्हान होणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आपण या ठिकाणचं सर्वांचं समाधान करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या आठवड्याची वाटचाल केली जाईल. जरी आमच्याकडनं अनाधान झाला तर तुम्ही आमच्या नजरेत आणून दिलं तर चूक त्या ठिकाणी दुरुस्त केली जाईल असाही शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आज आपल्या मला इथे यायला उशीर झाला. एका ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम असल्यावर मला याला उशीर झाला. मी आपल्या सर्वांची दिलगिरी आपल्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो आणि